आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 3 मध्ये नागरी सुविधांसाठी बहुजन विकास आघाडीला वाढता पाठिंबा. स्वच्छ चारित्र्य समाजसेवेचा वसा घेऊन निवडणूक रिंगणात. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार उल्हासदादा पाटील यांनी पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केलं की प्रभागातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी स्वच्छ चारित्र्य आणि समाजसेवेचा वसा घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करा. मतदारांशी संवाद साधताना आमदार उल्हासदादा पाटील म्हणाले, या प्रभागात फिरताना असं आढळून आलं की रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याचे नळ अशा कोणत्या सुविधा चांगल्या नाहीत. त्यांची अवस्था पाहिली की असं वाटतं, शासनाचा पैसा खर्ची तर पडलाय पण विकास कामे काही झालेली नाहीत. हे चित्र बदलायचं असेल तर आर्थिक पाठबळ नसताना स्वच्छ चारित्र्याची आणि समाजसेवेचा वसा घेऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. समाज त्यांच्यावर निश्चित विश्वास ठेवेल आणि मला जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं तसं बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. प्रचाराबाबत बोलताना ते म्हणाले, कबशी आम्ही घराघरात पोहोचवण्यात यशस्वी झालो असून यामध्ये मीडियाचं मोठं सहकार्य असल्याचं त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं. मतदारांना शेवटी विनंती करताना आमदार उल्हासदादा पाटील यांनी स्वच्छ चारित्र्याच्या आणि सभागृहात निर्भीडपणे प्रश्न मांडण्याची क्षमता असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा असं आवाहन केलं. महानकर न्यूजसाठी शिरोळच्या प्रभाग 3 मधून ऋषिकेश बावचे. आज शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 3 मध्ये पदयात्रा सुरू आहे. आपण बघायला लागलो या संपूर्ण मतदारसंघाची अवस्था काय आहे. रस्ते, गटर्स आणि चाव्यांना जोडलेले नळाचे कनेक्शन्स इथून या प्रभागामध्ये कशा पद्धतीचं काम झालं आहे हे जर बघितलं तर कुणालाही वाटणार नाही की तर महाराष्ट्र शासनाचा पैसा खऱ्या अर्थानं खर्च झाला आहे. रकमा खर्ची पडल्या मात्र काम किती झालं. दुसऱ्या बाजूला आज या प्रभागामध्ये फिरत असताना नगराधिपदाचे उमेदवार रणजितसिंह पाटील, माझे दुसरे सहकारी नगरसेवकपदाचे उमेदवार अवधूत चंगपाळ आणि दुसऱ्या आमच्या महिला भगिनी नगरसेविकापदाच्या उमेदवार यमुना गायकवाड या संयुक्त प्रचारामध्ये आम्ही पदयात्रेच्यानिमित्त फिरत असताना कुकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील असतील, मी असेल किंवा आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संजय वैद्य असतील आणि सर्व मतदार यांच्या माध्यमातून ही पदयात्रा उत्स्फूर्तपणानं निघालेली आहे. या रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर, मतदार त्या भागातल्या समस्या उघडपणानं बोलायला लागलेत की तर अशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होतं मात्र हे काम झालेलं नाही. मला या संपूर्ण रॅलीच्या निमित्तानं तमाम शिरोळच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की कुठल्या प्रकारचं आर्थिक पाठबळ नसणारी माणसं ही स्वच्छ चारित्र्याच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन जर समाजसेवेच्या निमित्तानं बाहेर पडली तर समाज निश्चितपणानं त्या लोकांच्यावरती विश्वास ठेवतो. ज्या पद्धतीनं मला लोकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये पाठवलं तिथं बोलत असताना प्रत्येक वेळेला माझ्या संपूर्ण शिरोळ तालुक्यातल्या सामान्य लोकांनी कशाकरता पाठवलं आहे ह्याची सातत्यानं टोचणी मला असते आणि म्हणून तर त्या लोकांच्या हितासाठी त्या सभागृहामध्ये भांडून त्यांच्या पदरामध्ये न्याय कसा टाकता येईल हे मी बघत आलो आणि मला खात्री आहे गोवा फंड महाराजांच्या आशीर्वादानं, दत्त महाराजांच्या आशीर्वादानं या गावातली जनता या पॅनेलवर निर्विवादपणे प्रेम करायला लागले. कबशीय चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्हाला निश्चितपणाने यश आलं आहे आणि याच्यामध्ये मीडियाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. या सगळ्या एकूण परिस्थितीला जर सामोर जात असताना आपण विश्वासाच्या माध्यमातून लोकांना काही शब्द दिला तर तो पाळण्याची नैतिक जबाबदारी या पॅनेलचे प्रमुख म्हणून आमच्यावर येते आणि मी निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडणार आहे. लोकांना जे अपेक्षित आहे स्वच्छ चारित्र्याची निर्भीडपणानं सभागृहामध्ये बोलणारी आणि आमच्या अडचणीला धावून येणारी शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष सक्षमपणानं लोकांनी पर्याय म्हणून स्वीकारायचं ठरवलं आहे. एक दोन दिवसामध्ये आज मतदान आहे, 21 तारखेच्या मतदानाला लोक उत्स्फूर्तपणानं सहभाग नोंदवतील आणि कबशी चिन्हासमोरचं बटन दाबून संपूर्ण पॅनेल
निर्वादपणानं विजय करतील अशा पद्धतीची आशा आणि खात्री बाळगून ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडून द्या.